इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बिजापुर बेस सोलापुर। दक्षिण सोलापुर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हातीतील कुंभारीत अज्ञात चोरट्यांनी मोठी घटना घडवली। या घटनेत 10 तोळे सोने, 20 तोळे चांदीसह 30,000 रुपयांची रोकड लंपास केली। याची अधिक माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले सह पोलीस पथक घटनास्थळी श्वान पथकासह दाखल होत घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत। तर कुंभारी येथील सचिन रामचंद्र कटारे हे शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास उन्हाळ्याचे दिवस असल्याने पत्नी व 2 मुलीसह जेवण करून कुलूप लावून गच्चीवर झोपाव्यास गेले। रविवारी पहाटे 5 सुमारास उठून ते खाली आले असता दरवाजाची कडी कोंडा कट झाल्याचं दिसल्यानं आत जाऊन पाहणी केली असता घरातील कपाटाचे दरवाजे उचकटलेले दिसून आले। त्यामुळे तत्काळ त्यांनी पत्नी व आईस बोलावून घेतलं आणि तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली। कपाटातील साहित्य, कपडे, सोने, चांदीच्या दागिन्यांसह कपाटात ठेवण्यात आलेले 30,000 रुपये व बँकेच्या खिशातील आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता। या घटनेत 4,97,000 रुपयांची मालमत्ता चोरीस गेली असल्याची फिर्याद सचिन कटारे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली। तर अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख हे करीत आहेत। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदि व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037094।